नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शैला भगवान सारंग, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड, पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट मराठी मेथड MCQ पार्ट 4 मराठी अध्यापन पद्धती बहुपर्यायी प्रश्न भाग 4 हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राइब, कमेंट्स आणि शेअर करा। तर आपण बघूया बहुपर्यायी प्रश्न मराठी अध्यापन पद्धती। डॅश डॅश ही अभ्यासक्रमाची तत्व आहेत। पर्याय ए लवचिकता, पर्याय बी वाङ्मयीन अभिरुची, सी उद्दिष्टांचा विस्तार, डी वरीलपैकी सर्व। याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। हे सर्व अभ्यासक्रमाचे तत्व आहेत। मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे डॅश डॅश आहेत। ए वाचन कौशल्य निर्माण करणे, वाङ्मयाची गोडी निर्माण करणे, व्यक्तिमत्वाचा विकास करणे, डी वरीलपैकी सर्व। याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। पुढचा प्रश्न, अभ्यासक्रमाची मांडणी चढत्या क्रमाने म्हणजे डॅश डॅश अशी असावी। पर्याय ए सोप्याकडून कठीणाकडे, बी कठीणाकडून सोप्याकडे, सी अज्ञाताकडून ज्ञाताकडे, डी वरील पैकी एकही नाही। अभ्यासक्रमाची मांडणी चढत्या क्रमाने म्हणजे आधी सोप आणि नंतर कठीण, म्हणून याचं उत्तर आहे सोप्याकडून कठीणाकडे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य नाही। ए भारतीय परंपरा मूल्य संस्कृती जोपासणारा असावा, बी भावनांचा परिपोष करणारा नसावा, सी विविध कौशल्यांचा विकास करणारा असावा, डी अभ्यासक्रम उद्दिष्टांना पोषक असावा। याचं उत्तर आहे भावनांचा परिपोष करणारा नसावा। खालीलपैकी कोणती अभ्यासक्रम रचनेची पद्धत नाही। पर्याय ए समकेंद्री पद्धत, बी मनोरा पद्धत, सी घटक पद्धत, डी अरेखित पद्धत। याचं उत्तर आहे अरेखित पद्धत। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे गद्य वाङ्मय आहे। पर्याय ए शब्दचित्र, बी शाहिरी, सी वर्णविचार, डी यापैकी नाही। याचं उत्तर आहे शब्दचित्र हे गद्य वाङ्मय आहे। गद्य अध्यापनाचा डॅश डॅश हेतू आहे। पर्याय ए काव्य रचनेचा आस्वाद घेणे, बी विचारशक्तीचा व सृजनशक्तीचा विकास करणे, सी इतर भाषेतील व्याकरणाचा अभ्यास करणे, डी यापैकी नाही। याचं उत्तर आहे विचारशक्तीचा व सृजनशक्तीचा विकास करणे। पुढचा प्रश्न, निजल्या तान्यावरी ही कविता कोणत्या काव्य प्रकारात येते। पर्याय ए आधुनिक कविता, बी ओवी, सी भावगीत, डी चिंतनपर कविता। याचं उत्तर आहे भावगीत। निजल्या तान्यावरी ही कविता भावगीत या काव्य प्रकारात येते। डॅश डॅश हा काव्य प्रकार केशवसुतांनी 1892 पासून हाताळला आहे। पर्याय ए पंतकाव्य, बी सुनीत, सी भावगीत, डी शाहिरी काव्य। याचं उत्तर आहे सुनीत। सुनीत हा जो काव्य प्रकार आहे तो केशवसुतांनी 1992 पासून हाताळलेला आहे। 10वा प्रश्न, व्याकरणाचे डॅश डॅश प्रकार आहेत। पर्याय ए कार्यात्मक व अकार्यात्मक व्याकरण, बी सैद्धांतिक व असैद्धांतिक व्याकरण, सी शास्त्रशुद्ध व कार्यात्मक व्याकरण, डी शास्त्रशुद्ध व सैद्धांतिक व्याकरण। तर याचं उत्तर आहे शास्त्रशुद्ध व कार्यात्मक व्याकरण। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या की शास्त्रशुद्ध व्याकरणालाच सैद्धांतिक व्याकरण असं सुद्धा म्हणतात। बोली भाषेचे डॅश डॅश वैशिष्ट्य आहे। पर्याय ए साधेपणा, जिवंतपणा, सी परिणामकारकता व स्वाभाविकता, डी वरीलपैकी सर्व। वरीलपैकी सर्व हे सगळे बोली भाषेचे वैशिष्ट्य आहे, कारण बोली भाषा ही अतिशय साधी असते। आपण नेहमी बोलतो, आपली नेहमीची जी भाषा आहे ती, त्याच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा असतो। आपले जे काही अनुभव असतात ते अनुभव आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्या बोली भाषेतून व्यक्त करतो। त्याच्यामध्ये परिणामकारकता असते, आपण जेव्हा बोलतो तेव्हा इतरांवरती त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकता सुद्धा असते। म्हणून बोली भाषेचे हे वरील सर्व वैशिष्ट्य आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रत्येक चरणात अक्षरे सारखी व उच्चारानुसार त्यांचा ऱ्हस्व दीर्घ उच्चार हा
म्हणजे लघु गुरु क्रम सारखा असतो त्याला डॅश डॅश म्हणतात. त्याला काय म्हणतात? पर्याय ए अक्षर गण वृत्ते, मात्रा वृत्ते, सी अलंकार, डी वरील पैकी एकही नाही. याचं उत्तर आहे अक्षर गण वृत्ते. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास म्हणतात पर्याय ए गण, बी मात्रा, सी दिंडी, डी उपेंद्र वजा. याचं उत्तर आहे मात्रा. पुढचा प्रश्न, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या, उभय पित्तरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. या उदाहरणात कोणते मात्रा वृत्त आहे? पर्याय ए आर्या, बी नववधू, सी दिंडी, डी ओवी. याचं उत्तर आहे दिंडी. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संदग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. हे उदाहरण कोणत्या अक्षर गण वृत्ताचे आहे? ए भुजंग प्रयात, बी वसंत तिलक, सी मालिनी, डी पृथ्वी. याचं उत्तर आहे पृथ्वी. पुढचा प्रश्न बघूया, अलंकाराचे डॅश डॅश प्रकार आहेत. पर्याय ए शब्दालंकार व अर्थालंकार, बी वाक्यालंकार व अक्षरालंकार, सी अक्षरालंकार व अर्थालंकार, डी वरील पैकी नाही. याचं उत्तर आहे शब्दालंकार व अर्थालंकार. पुढचा प्रश्न, शब्द चमत्कृती हे डॅश डॅश वैशिष्ट्य आहे. ए अर्थालंकार, बी शब्दालंकार, सी उत्प्रेक्षा अलंकार, डी चेतन गुणोक्ती अलंकार. याचं उत्तर आहे शब्द अलंकार. पुढचा प्रश्न, झाले बहु होतील बहु, आहेतही बहु परंतु या समहा, हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? पर्याय ए अतिशयोक्ती, बी उत्प्रेक्षा, सी अनन्वय, डी उपमा. याचं उत्तर आहे अनन्वय अलंकार. अभ्यासपूरक कार्यक्रमातून छात्र शिक्षकांचा विकास होण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे? पर्याय ए छात्र शिक्षकांवर आयोजनाचा भार टाकावा, बी अभ्यासपूरक कार्यक्रमांचे निरीक्षण व मूल्यमापन करावे, सी छात्र शिक्षकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा, डी वरील पैकी सर्व. तुम्ही सगळेजण कार्यक्रमांमध्ये भाग घेता, तुम्ही छात्र शिक्षक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुमच्यावरती जर भार टाकला आणि तुम्ही कसं कसं कार्यक्रम करता याचं जर निरीक्षण केलं आणि सगळ्यांचा सहभाग जर प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये जास्तीत जास्त घेत गेला तर तुमचा त्या ठिकाणी विकास होतो. म्हणून वरीलपैकी सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. पुढचा प्रश्न, अभ्यासानावृत्ती उपक्रमामुळे डॅश डॅश हा फायदा होतो. पर्याय ए चारित्र्य निर्मिती व सामाजिक ध्येयांची पूर्तता होते, बी काहीच विद्यार्थ्यांना संधी मिळते, सी पुस्तकी ज्ञानास मदत होत नाही, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे चारित्र्य निर्मिती व सामाजिक ध्येयांची पूर्तता होते अभ्यासानावृत्ती उपक्रमांमुळे. खालीलपैकी कोणते मराठी भाषा विकासासाठीचे अभ्यासानुवर्ती उपक्रम नाहीत? पर्याय ए महापुरुषांची जयंती व राष्ट्रीय सण, बी सांस्कृतिक कार्यक्रम व हस्तकला प्रदर्शन, सी विविध विषयांवर व्याख्याने व समारंभ, डी पुस्तक बांधणी व छायाचित्रण. याचं उत्तर आहे पुस्तक बांधणी व छायाचित्रण. पुढचा प्रश्न बघूया, ध्वनिक्षेपक, ध्वनिग्राहक, ध्वनिवर्धक व ध्वनिमुद्रक यांचा वापर कोणत्या प्रयोगशाळेत करतात? पर्याय ए विज्ञान प्रयोगशाळा, बी गणित प्रयोगशाळा, सी भाषा प्रयोगशाळा, डी वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे भाषा प्रयोगशाळा. भाषा प्रयोगशाळेमध्ये ध्वनिक्षेपक, ध्वनिग्राहक, ध्वनिवर्धक व ध्वनिमुद्रक
यांचा वापर केला जातो। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी अध्यापन पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न पाहिलेले आहेत। कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब कमेंट्स आणि शेअर करा। आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।